नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मेथी, भोपळा आणि गाजरचा पराठा। तर हा पराठा बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा। हे बनवण्याचं कारण असं आहे की सगळ्या भाज्या मुलं खात नाही, घरचे लोक पण खात नाही, खास करून मेथी झालं, दुधी भोपळा झालं। तर असं जर पराठा वगैरे किंवा थालीपीठ बनवून केलं आणि त्याच्यामध्ये ह्या भाज्या मिक्स केल्या तर नक्कीच सगळेजण खातात। तर आपण हा टेस्टी आणि सुंदर पराठा पटापट बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी एक एक टाकत जाते आणि सांगत जाते। मी 3 वाट्या मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी मेथी घालणार आहे, चिरून, बारीक चिरून। ह्या ज्या काही मेथीच्या काड्या मी घेतल्या आहेत, त्या कवळ्या काड्या आहेत, त्या पण मी कापून घेणार आहे। 1 वाटी गाजरचा किस घेतला आहे आणि दुधी भोपळा पण 1 वाटी। दुधी भोपळा जेव्हाही आपण किसतो किंवा कापतो त्यावेळेस मिठात किंवा पाण्यात मीठ घालून ठेवलं तर हा पांढरा शुभ्र राहील। मीठ घालते। हे हिरव्या मिरचीमध्ये लसूण, जिरं आणि आलं वाटून घेतलेलं आहे, पण ते फार बारीक नाही केलं आहे, जाडसर ठेवलं आहे। हे मी घेणार आहे कारण ह्या बारीक मिरच्या आहेत, खूप तिखट असतात। तर 1 चमचा घेते फक्त। आता आपण मसाले घालूया। धने पावडर 1 चमचा, 1/2 चमचा हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा। हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घेते। ह्या पराठ्याची न्यूट्रिशन्स कंटेंट खूप स्ट्रॉंग झाले सगळ्या भाज्या टाकल्यामुळे। मिक्स करून घेतलं आहे, याला जास्त पाण्याची गरज नाही लागणार। हे बघा, आत्ताच गोळा होतो याचा। याच्यामध्ये मी तेल घालणार आहे 1 चमचा एवढा। आता ह्या पिठाला चांगलं भिजून घेते पाणी घालून। पाणी साधंच घेतलं आहे, गरम वगैरे नाही आहे। हो, ह्याच्यामध्ये एक वस्तू अजून टाकायची राहिली आहे, ती म्हणजे जिरे पावडर। ती टाकून घेते आणि मग भिजवूया। जिरे पावडर घेतली 1 चमचा। जास्त पातळ नको म्हणून मी पाणी नाही घालत। आता जेवढा ओलावा आहे पिठामध्ये त्याच्यातच पीठ भिजवून घेते। थोड्याशा हळदीने सुद्धा किती छान कलर आला आहे बघा। आता हे पीठ असंच 20 मिनटं भिजायला ठेवून देणार आणि नंतर पराठे करायला घेणार। मी आज कोशिंबीर बनवणार आहे त्याच्यासाठी। तर बघूया कोशिंबीर, तोपर्यंत आपलं पीठही नरम होत आहे। कोशिंबीर बनवायला घेते। हे घरी लावलेलं दही आहे, खूप मस्त घट्ट दही आहे। याला घुसळून घेते चांगलं। दही घुसळून झालं आहे, त्याच्यात मी टाकणार आहे 1 चमचा जिरा पावडर। याच्यामध्ये मी काळं मीठ वापरते, ते साधारण 1.5 चमचा घेते। हा छोटा चमचा आहे, याला नीट मिक्स करून घेते। कोशिंबीरसाठी मी घेतलं आहे कांदा, कोथिंबीर बारीक करून घेतली आहे, मिरची बारीक करून घेतली आहे। मगाशी जो किस मी पराठ्यांसाठी वापरला होता त्यातलाच 1 चमचा किस काढून ठेवला। आणि काकडी घेतली बारीक चिरून। तर ह्या वस्तू आता टाकूया याच्यात। कांदा याच्यासाठी टाकायचा, कांद्याने कोशिंबीरीची चव वाढते। टॅमॅटोपेक्षा कांदा टाकलेला बरा, टॅमॅटोने पाणी सुटतंय, तसं काकडीनेही पाणी सुटतं। ज्यावेळेस सर्व करायचं असेल त्याच वेळेस काकडी टाका, पण कांदा टाकून ठेवला दह्यामध्ये तर कांद्याचे सगळे गुणधर्म दह्यामध्ये उतरतात। कांदा मी सगळा घेतला आहे। तर हिरवी मिरची 1च घेतली आहे, पण ती कापताना अशी मधून कापली आहे आणि त्याच्या बिया काढून घेतल्या तिखट लागू नये म्हणून। काकडी आणि वरून कोथिंबीर घालणार। आता ही कोशिंबीर थोडी घट्ट वाटते, पण थोडा वेळ ठेवली तर आपोआप तिला पाणी सुटेल, त्याच्याकरता पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये साखर घालू शकतो। मी साखर नाही घालणार आहे कारण हे पराठ्याबरोबर खायचं आहे आणि साखरेबरोबर आमच्याकडे कोणी खात नाही। वरून उरलेली कोथिंबीर टाकून देते। ही काकडीची साल आहे, ही अशीच प्लास्टिक पिशवीत भरून ठेवून द्या किंवा वाटीमध्ये ठेवलं तरी चालेल। आणि जेव्हाही केव्हा डोळ्याची आग होत असेल तर हे डोळ्यावर लावलं तर खूप थंड वाटेल। आणि खूप सारी काकडी किसली असेल आणि खूप सारे त्याचे असे साल असतील निघाले तर त्याची पेस्ट बनवून 1 चमचा दह्यामध्ये ठेवून द्या, फेस पॅक होईल त्याचा तयार।
असेच मध्ये मध्ये काही टिप्स देणार आहेत, म्हणून म्हटलं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आता 20 मिनिटं झालेली आहेत, पराठ्याचं पीठ किती नरम झालंय ते बघूया आणि पराठे करायला घेऊया। पराठ्याचं पीठ खूप छान भिजलं गेलंय, याला नीट मळून घेते। तुम्हाला माहित आहे का, जेव्हा असं बायका पीठ भिजवतात तळहाताने, या तळहाताचे जेवढे पॉइंट्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉईंट, सगळे दबले जातात आणि ते दबल्यामुळे सर्क्युलेशन्स खूप चांगलं होऊन जातं, फास्ट होतं। पराठ्यांना लावण्यासाठी थोडं ड्राय पीठ घेतलंय, कोरडं पीठ घेतलंय। आता मी पराठे करायला घेते। सर्वच पराठ्यांना तेल लावत बसायची गरज नाही आहे, असं लांबसारखं करून घ्यायचं, असा तेलाचा हात फिरवून घ्या। ॲट ए टाईम आपण ह्याच पीठामध्ये 3 ते 4 पराठे असू दे, चपात्या असू दे करू शकतो। कोरडं पीठ मी याच्यासाठी टाकलं आहे, पोळी असू दे पराठा असू दे चांगली फुगून येते। अख्ख्या पीठामध्ये 5 पराठे होणार आहेत, तर ॲट ए टाईम 5 पराठ्यांना तेल लावायला वेळ घालवायचा नाही, असे राऊंड अप करून ठेवून द्यायचे। पराठा जास्त मोठं लाटायची गरज नाही आहे, एवढाच हवा, जाडसर हवा। बघा इतकी जाडी घेतली आहे मी त्याची। तव्यावर जरा तेल फिरवलंय, तव्यावर एक पराठा भाजतोय, तोपर्यंत आपला खालचा पराठा तयार असायला हवा। काही नाही, 2 लाटणे फिरवायचे फक्त, या साईडने एक, या साईडने एक। तेल फिरवते जरा, तेल पण पळी पळी नाही घ्यायचं, असंच घेऊन असंच फिरवायचं। अशाने तेल कमी लागतं आणि सगळीकडे पसरल्याही जातं। किनारा नीट भाजून घ्या, भाजून झालाय पराठा, काढून घेते। पराठे तयार आहेत, आता याला आपण सर्व करूया। मी जसं मगाशी सांगितलं, हे बघा याला कोशिंबिरीला पाणी सुटलंय जरा, म्हणून याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही। पराठे ताटात काढून घेतले, कोशिंबीर काढून घेतली आहे। आता मी पराठ्यांवर घरचं साजूक तूप लावते, तर शक्यतो घरचं तूप वापरा, घरी नसेल तर गाईचं तूप वापरा, जे चांगल्या ठिकाणी मिळत असेल असं। हा आपला खूप पौष्टिक, भरपूर प्रोटीन व्हिटॅमिन असलेला पराठा आणि कोशिंबीर तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच नक्की, तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज, आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका।